तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। गुजरातचे भाविक त्र्यंबकेश्वरहून दर्शन घेऊन परत जात असताना या बसला अपघात झाला। या अपघातात सुमारे 30 भाविक जखमी असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरम्यान गुजरातमधील काही भाविक एका खासगी बसने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते। यावेळी दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना गुजरातला जोडल्या जाणाऱ्या खरपडी घाटात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे। या बसमध्ये 58 ते 60 प्रवासी होते, तर त्यापैकी जवळपास 30 भाविक जखमी आहेत। जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले। त्र्यंबकेश्वर गुजरात मार्गावर असणाऱ्या हर्सूल जवळील खरपडी घाटात गुजरातच्या भाविकांची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली असून बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। दरम्यान बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची देखील माहिती काही जखमींकडून मिळाली आहे। अपघातस्थळावर काही स्थानिक नागरिकांकडून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर येते। जबाबदारी न्याय हक्काची।